नमस्कार, माताहिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. घाणेगाव परिसरात तूर उत्पादन घटण्याची शक्यता. खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ द्या, अनिल वाघ. उत्तमराव पाटील यांना इंदवे येथे श्रद्धांजली. धुळ्यात 100 कोटींच्या रस्त्याच्या कामांना सुरुवात, खासदार डॉ सुभाष भामरे. कांदा लागवडीचा खर्च निघणे कठीण, शेतकरी चिंतासूर. आणि लाभार्थ्यांची हेळसांड थांबवा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आयुक्तांना मागणी. साक्री तालुक्यातील घाणेगाव परिसर ओला दुष्काळाने झपाटलेला असताना कांदा, कापूस, बाजरी, मका आदी पिके हातातून गेली आहेत. तूर पिकात काही ना काही उत्पन्न येईल अशी अपेक्षा असताना विविध रोगांचा प्रादुर्भाव तुरीवर असल्याने यावर्षी तूर उत्पादनात मोठी घट येण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. साक्री तालुक्यातील घाणेगाव, बोरीस, बुरझड आदी गाव परिसरात यावर्षी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कर्जबाजारी झालेला शेतकरी वर्ग कुठल्या तरी एका पिकात चांगले उत्पन्न येईल अशी आशा बाळगून होता. तुरीवर विविध रोगराई व अळींचा प्रादुर्भावामुळे तूर पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस पिकात आंतरपीक म्हणून तूर लागवड केली आहे, परंतु परिसरात नेहमी दैनंदिन बदलते हवामान, ढगाळ वातावरण तसेच आळींचा प्रादुर्भाव धुक्याचे वातावरण असल्याने 50% तूर पीक उत्पादनात घट येण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. वर्षभर घरगुती लागणारे अन्नधान्य यावर्षी पुरेशा प्रमाणात तुरीचा पुरवठा होऊ शकत नाही. काही शेतकऱ्यांनी तर तूर पीक येणार नसल्याने गुरेढोरांना चारा म्हणून तुरीचा वापर ते करीत आहेत. दर वर्षापेक्षा यावर्षी तुरीचे उत्पन्न चांगले व दर्जेदार येईल असे वाटत असतानाच बदलत्या वातावरणात व निसर्गाच्या लहरीपणामुळे परिसरात तूर उत्पन्नाची मोठी घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे सध्या बळीराजा चिंतातूर झाला आहे. एकाला पोटाशी तर दुसऱ्याला जांगेशी धरण्याचा प्रकार सध्या ग्रामपंचायतमध्ये होत असल्याच्या प्रकाराची ही माहिती ग्रामस्थ देऊ लागले आहेत. सध्या तर लाभार्थ्यांना नसून गावातीलच काही महामेरूंना लाभ दिला गेला असल्याचं बोलून दाखवलं जात आहे. त्यामुळे याची दखल घेत लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून लाभ मिळवून द्यावा अशी मागणी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार समिती धुळे यांच्यातर्फे करण्यात आली आहे. तालुक्यातील विविध गावातील लाभार्थ्यांना 2002 ते 2007 मध्ये दारिद्र्य रेशन कार्ड देण्यात आलं होतं, परंतु ग्रामपंचायतीमार्फत ज्यांना दारिद्र्य रेशन कार्ड वाटप करण्यात आलं होतं ते त्यांना नसून दुसऱ्याच महामेरूंना रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजनेचा लाभ देऊन या खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या वंचित लाभार्थ्यांना येत्या 2020 ते 2021 मधील शासनाच्या योजनेच्या टार्गेटमधील लाभ या वंचित लाभार्थ्यांना देण्यात यावा. जर असं झालं नाही तर येत्या काही दिवसात तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार समितीचे जिल्हा सचिव अनिल शंकर वाघ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे. व या संदर्भात त्यांनी धुळे पंचायत समिती येथील बीडीओंना निवेदनही दिलं आहे. यावेळी वाघ यांच्या समवेत विविध गावातील वंचित लाभार्थी उपस्थित होते. अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती धुळे जिल्हा याच्या वतीने आम्ही बीडीओ साहेबांना निवेदन देत आहोत की 2002 ते 2007 या कालावधीमध्ये दारिद्र्य रेषेचे कार्ड देण्यात आले होते,
आणि ह्या दारिद्र्यरेषेच्या काळामध्ये ज्या लोकांना घरकुलाचा लाभ द्यायला पाहिजे होता तर ग्रामसेवक आणि गावातील सरपंच ह्या लोकांनी सक्षम लोकांसाठी चिरीमिरी करून दुसऱ्याच लोकांना घरकुल देण्यात आलेले आहेत असं निदर्शनात आलं आहे. आणि त्या निमित्ताने आम्ही हे निवेदन देण्यात आलो BDO साहेबांना आणि आमच्या आमच्यामध्ये दारिद्र्यरेषे कार्ड धारक देखील आहेत. त्यांच्या घराची परिस्थिती आज रोजी अशी परिस्थिती आहे की कूड लावलेला आहे आणि ताडपत्री वरून टाकलेली आहे. यांना खरोखर लाभ पाहिजे होता तर यांना लाभ देण्यात आलेला नाही, यांना वंचित करण्यात आला आहे. 2019 ते 2020 या कालावधीमध्ये जे टार्गेट येणार आहे घरकुलचं, शेबरीचं असेल, रमाईचं असेल, पंतप्रधान आवास योजनेचं असेल, अगोदर BPL हे अंत्योदय धारकांचं कार्डधारकांचाच अगोदर प्रथम प्राधान्य देण्यात यावं, तदनंतर दुसऱ्यांना देण्यात यावं. अन्यथा यांना ह्या कार्डधारकांना जर समजा प्राधान्य देण्यात आलं नाही 2019 आणि 2020 जरी वगळण्यात आला असेल तर याच्या पुढे आम्ही मोठं आंदोलन करू, जन आंदोलन करू हे BDO साहेबांनी ह्या निवेदनाद्वारे आम्ही घोषित करीत आहोत. साक्री तालुक्यातील इंदवे येथील उत्तमराव पाटील तथा दीपा नाना यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त नूतन माध्यमिक विद्यालयात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्तमराव पाटील यांचे सामाजिक व राजकीय पटलाबरोबर माळमाथा परिसरात नावलौकिक असल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा म्हणून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दीपा नाना यांनी माळमाथा परिसरात सामाजिक राजकीय कार्याच्या माध्यमातून लोकांना एक नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. गरजू गरीब कुटुंबांच्या घरात अंधाराचं उजेड करून घरातील चूल पेटवला आहे. परिसरात 33 KV वीज उपकेंद्र व्हावे यासाठी 2 एकर जागा दिली. शिक्षणाची सोय व्हावी यासाठी नूतन विद्यालयाची स्थापना केली. अशा त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात खासदार डॉ सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, सुभाष देवरे यांचीही प्रमुख उपस्थिती असल्याने त्यांनी उत्तमराव पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक BS पाटील, सुरेश पाटील, नारायण पाटील, कामराज निकम, पोपटराव सोनवणे, विलास बिरारीस, हर्षवर्धन दहिते, विक्रम पाटील आदी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधत भोजनाचंही आयोजन करण्यात आलं होतं. संस्थेमार्फत दरवर्षी पुण्यतिथी साजरी करत असतो. त्यांनी जे या गावासाठी, या परिसरासाठी, या तालुक्यासाठी जे जे त्यांनी काम केलेलं आहे ते अत्यंत मौलिक असं काम आहे. कारण ते इतके उदारवादी होते की त्यांनी या गावाचं नाव पुढं जावं, या गावाचं नाव फार मोठं व्हावं आणि या गावात ज्या वेळेला शिक्षणाची सोय नव्हती म्हणून त्यांनी इथं ही संस्था निर्माण केली. आणि या संस्थेमार्फत या संस्थेला मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी स्वतःची 2 एकर जागा या संस्थेला मोफत दिली. मागच्या म्हणजे 1985-86 काळात अत्यंत असा भीषण दुष्काळ असताना आणि 20 टनचाई फार मोठी होती आणि नेहमी लाईन जात राहायची आणि म्हणून इथं या परिसरातल्या शेतकऱ्यांना चांगली वीज मिळावी म्हणून बाबा इथं सबस्टेशन जर झालं तर लागलेच तर बाबा मी मला त्यांनी सांगितलं की तू मी त्यावेळेला DPTCचा सदस्य होतो आणि मला DPTCमध्ये सांगितलं की बाबा लागल्यास आपली 2 एकर जागा देऊन टाक पण या परिसरासाठी शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी वीज ही फार अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून त्यांनी केवळ जर सबस्टेशन जर तुम्ही आमच्या इथं देत असाल तर त्यांनी 2 एकर जमीन सुद्धा त्या सबस्टेशनसाठी मोफत दिली. असे हे असे अनेक मौलिक काम जे काही लोकांच्यासाठी जे जे करायचं असेल ते सर्व प्रकार ते करायचे. एवढं नव्हे त्यांना कुठलंही व्यसन नव्हतं. त्यांनी आयुष्यात कधी दारू काय माहीत नाही, बिडी काय माहीत नाही, सिगरेट काय माहीत असं कुठलंही व्यसन त्यांना नव्हतं. आणि म्हणून ते इंदाय त्यांनी सर्वात महत्वाचं काम म्हणजे त्यांनी इंदाय देवी ट्रस्ट निर्माण केला आणि त्या ट्रस्टमार्फत आज ते ट्रस्ट इतक्या नावारूपाला येऊन राहिलं की आताच मंत्री महोदय जयकुमार रावल यांनी त्या ट्रस्टसाठी 98 लाख रुपये दिले. जिल्ह्यात भाजपाच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांची कामे सुरू असून
त्यात शहरातील 18 डीपी रस्त्यांसाठी 100 कोटी मंजूर होऊन कामांना सुरुवात झाली असल्याचं प्रतिपादन खासदार डॉ सुभाष भामरे यांनी केलंय. धुळे शहरातील नेनेन चौक धान्य गोदाम ते सुरत बायपास रोड या रस्त्याचे भूमिपूजनावेळी ते बोलत होते. शहरातील संगमा चौकात हा भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. लेनिन चौक ते धान्य गोदाम ते सुरत बायपास रस्ता कामासाठी 12,88,886 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भामरे म्हणाले की गेल्या 6 महिन्यात शहरातील विविध विकास कामांना चालना मिळाली असून अक्कलपाडा योजनेचेही काम सुरू झाले आहे. मनमाड धुळे इंदोरची ही जमीन अधिग्रहणाचे काम सुरू असून येत्या 8 महिन्यात प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. पहिल्या फेजमध्ये अमृत योजनेच्या माध्यमातून देवपुरात 150 कोटींच्या भूमिगत गटारींच्या कामाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेजमध्ये शहरातील विविध भागातील भूमिगत गटारी करण्यासाठी 350 कोटी रुपये मंजूर होणार असल्याचं डॉ भामरे यांनी सांगितलं. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, माजी आमदार राजवर्धन कदम बांडे, नगरसेविका योगिता बागुल, शीतल नवले आदी उपस्थित होते. 6 महिन्यापूर्वी आपण नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातात दिली आणि त्या दरम्यान निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्री आलेले होते. मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती, मी स्वतः विनंती केली होती, अनुप भैया आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केली होती की साहेब धुळेकर जनतेची इच्छा आहे की भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात नगरपालिका द्यावी, महापालिका द्यावी, परंतु आम्हाला निधी द्यावा लागेल. या डीपी रोडसाठी, महत्वाच्या रोडसाठी 100 कोटी रुपये आणि त्यांनी तात्काळ ते तिथंच घोषणा केली, नगरपालिका ताब्यात आल्यावर तुम्हाला 100 कोटी देतो आणि त्याप्रमाणे विविध 16 ते 18 रस्त्यांसाठी 100 कोटी रुपये मिळालेत आणि आज त्याचा शुभारंभ होतोय, याचा मला विशेष आनंद होतोय. त्याचप्रमाणे या धुळे शहरात देवपूर विभागात भूमिगत गटरसाठी अमृत योजनेच्या माध्यमातून 150 कोटी रुपये आणलेत. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही 150 कोटी रुपये आणलेत. त्याचं काम अतिशय जोरात चालू आहे आणि एकदा ते सगळं काम संपलं तर दुसऱ्या फेजमध्ये आपण शहरात सुद्धा 150 कोटीपेक्षा जास्त 350 कोटी या भूमिगत गटारीसाठी आणणार. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती की पाण्याचा प्रश्न आहे, तापी योजना या अतिशय जुन्या पाईपलाईन झाली आहे, गळती आहे, अनेक अडचणी आहेत, त्याच्यामुळे जनतेचं आम्ही समाधान करू शकत नाही, परंतु अक्कलपाड्याहून ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा करण्यासाठी 170 कोटी रुपये पाहिजेत आणि ते 170 कोटी रुपये मिळालेत आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळे तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचे पीक खराब होऊन विरळ पडले आहे. कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे उत्पादन खर्च निघणंही कठीण झालेलं आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिवाळीच्या दरम्यान महागड्या कांद्यांच्या रोपांची खरेदी करून लागवड केली, मात्र परतीच्या पावसामुळे कांद्याचे पीक खराब झालेले आहे. जास्त पर्जन्यवृष्टीमुळे कांद्यावर करपा रोग पडला, दिवसेंदिवस कांद्याची पात कोरडी पडून सुकून गेली आहे. कांदा पीक हे जमिनीत योग्य प्रमाणात पोचले गेले नाही. ज्या ठिकाणी शेतकऱ्याला 20 क्विंटल कांद्याचे पीक हाती मिळणार होते त्या ठिकाणी आता 5 क्विंटलही उत्पादन मिळणे कठीण झालेले आहे. 1.5 एकर क्षेत्रावर कांदा पीक लागवडीसाठी 1 लाखाचा खर्च येतो. उत्पादन अवघे 30,000 रुपये हाती येणार आहे, त्यामुळे 1.5 एकर क्षेत्रासाठी शेतकऱ्याला तब्बल 70,000चा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी राजा आतापासूनच चिंतेत आला आहे. रमाई आवाज घरकुल योजनेपासून लाभार्थी वंचित असून आपण त्वरित दखल घेऊन या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून
लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशा आशयाची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आयुक्त अजित शेख यांना निवेदन देऊन केली. निवेदनात म्हटले आहे की धुळे शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्येच्या तुलनेमध्ये मनपा प्रशासनामधील विभागांमध्ये अधिकारी कर्मचारी वर्ग पुरेसा नसल्यामुळे मनपात येणाऱ्या लाभार्थ्यांना आपल्या कामापासून वंचित राहावे लागते. त्यात वेळोवेळी चक्रा माराव्या लागतात. मनपात केव्हाही अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बैठका होत असल्यामुळे लाभार्थ्यांना अधिकारी कर्मचाऱ्यांची तासनतास प्रतीक्षा करावी लागते. अशा लाभार्थ्यांच्या हेळसांडला लक्षात घेत रमाई घरकुल योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करून लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा व संबंधित विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती दर्शवावी जेणेकरून लाभार्थ्यांना अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागणार नाही अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी कार्यकर्ते लाभार्थी उपस्थित होते. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली सबका साथ सबका विकास या अनुषंगाने देशातल्या सगळ्या गरीबांना 2021 पर्यंत पक्की घरं देण्यात येतील आणि त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल योजना या संबंध महाराष्ट्र देशामध्ये कार्यान्वित केलेला आहे आणि शासनाने जो गरीब माणूस आहे त्याला 2,50,000 रुपयाचं घरकुल हे मंजूर करण्याचा आदेश केला आहे. ज्याचे कच्चे घर आहेत ते पक्के व्हावेत ही अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने गेल्या 2008 पासून लोकांनी अर्ज फाटे केलेले होते परंतु अधिकारी हे वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यास अनुत्सुक असतात आणि त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. आम्ही सातत्याने या संदर्भामध्ये पाठपुरावा करतोय आणि त्यामुळे आज 2017-18 या वर्षामध्ये जे 50 लाभार्थी होते त्या लाभार्थ्यांना पहिला 1.25 लाखाचा हप्ता आम्ही वितरित करण्यास महापालिकेला समाज कल्याण खात्याला भाग पाडले. आता ज्यांनी पहिला हप्ता मिळाला पण दुसरा हप्ता त्यांना मिळाला नाही त्यामुळे पैशांअभावी त्यांचं काम बंद पडलेलं आहे आणि बंद पडल्यामुळे किमतीसुद्धा वाढत आहेत. त्या लोकांनी 2 महिन्यापासून महानगरपालिकेला अर्ज दिला आहे की आम्हाला दुसऱ्या हप्त्याचा चेक मिळाला पाहिजे परंतु महापालिका पातळीवरती अजूनही ठोस पावले उचलले गेले नाहीत. 2018-19 मध्ये 25 जानेवारी 2019च्या मीटिंगमध्ये 312 लाभार्थी होते त्यापैकी 50 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. 11 महिन्यानंतर 13 तारखेला आम्ही कार्यादेश वाटले 50 लाभार्थ्यांना पण 262 जे आहेत उर्वरित ज्यांना मान्यता देण्यात आली आहे पात्र लाभार्थ्यांना त्वरित पहिला हप्ता द्यावा म्हणून आज आम्ही महानगरपालिकेमध्ये आलो होतो. स्वर्गीय सरला जैन यांच्या द्वितीय पुण्य स्मरणार्थाचे औचित्य साधत करुणा बहुउद्देशीय संस्थेतर्फे शहरातील मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे व मिठाईचे वाटप करण्यात आले. स्वर्गीय सरला जैन या करुणा संदेश या वृत्तपत्राचे संपादक तथा करुणा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय सुनील जैन यांच्या त्या धर्मपत्नी होत्या. स्वर्गीय सरला जैन यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ हा फराळ व मिठाई वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून बीबी महाजन हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रमेश शहा सौ अंजली शहा शैलेश रुणवाल श्रीमती मंगलाताई संघवी प्राध्यापक अनिल बोरसे कुमारी जागृती बोरसे संदीप जैन सोनाली जैन मोहन रुणवाल सेजल रुणवाल आदी समाज बांधव उपस्थित होते. मला मुलगी नाहीये माझ्या घरात येणारी जी सून असेल ती मुलगी म्हणून काय सुंदर स्वप्न बघत होते. महावीरला सांगत होते महावीर तू लवकर लग्न करून दे पण महावीर पण म्हणत होता मला जम बसू द्या त्यावेळेला मी लग्न करेल आणि गेली महावीरचं लग्न तसंच राहिलं त्या ठिकाणी.
धुळे शहराचे नामवंत व प्रख्यात ऍडव्होकेट स्वर्गीय सुनील जैन यांच्या स्मरणार्थ धुळे न्यायालयात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन न्यायाधीश दीपक डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. धुळे बार असोसिएशनचे व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष डीजी पाटील, उपाध्यक्ष ऍडव्होकेट मधुकर भिसे, सचिव सूर्यवंशी, एचडीएफसी बँकेचे जितेंद्र वाणी, डॉ सुनील चौधरी आदी उपस्थित होते. आज आपल्या धुळे कोर्टात जे रक्तदान शिबिर आयोजित केलं एचडीएफसी आणि बार असोसिएशनतर्फे ऍडव्होकेट कैलासवासी सुनील जैन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, तर इथं रक्तदानला बऱ्याच वकील आणि जज साहेबांनी रक्तदान करून हा कार्यक्रम चालू आहे व बरेच जण रक्तदान करणार आहेत, तर आम्ही रक्तदात्यांना शुभेच्छा. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. घाणेगाव परिसरात तूर उत्पादन घटण्याची शक्यता. खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ द्या अनिल वाघ. उत्तमराव पाटील यांना इंदवे येथे श्रद्धांजली. धुळ्यात 100 कोटींच्या रस्त्याच्या कामांना सुरुवात, खासदार डॉ सुभाष भामरे. कांदा लागवडीचा खर्च निघणे कठीण, शेतकरी चिंताचूर. आणि लाभार्थ्यांची हेळसांड थांबवा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आयुक्तांना मागणी. याचबरोबर माता हिंगणस टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार, जय हिंगणस.